सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 91 42 12 17 77। सुजय विखे पाटलांचे ज्या संगमनेर तालुक्यामध्ये ज्या 4-5 सभा झाल्या त्या सभा सर्व विकासाच्या मुद्द्यावर संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या होत्या आणि लोकांच्या आग्रहास्तव सुजय विखे पाटलांनी तिकडे सभा घेतलेल्या होत्या आणि ज्या मुलांनी सभा घ्यायला तिथल्या तरुण युवकांनी जे काही मार्गदर्शन केलेलं होतं त्यांनी जे काही संगमनेर तालुक्यातले जे 26-27 गावं आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये जोडले गेले त्या गावातला पूर्वीचा इतिहास आणि आत्ता केलेल्या कामांचा कायापालट निश्चितच हे तरुण मुलं बघतात मग ते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या ह्या गावामध्ये चांगला कायापालट झालं पाहिजे MIDC आणले पाहिजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उद्योग धंदे मिळाले पाहिजे आणि हे करत असताना त्यांनी एक चांगला तरुण युवक म्हणून हा जर सुजय विखे पाटलांकडे विकासाची दृष्टी आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्या भागामध्ये काम करू शकतात ह्या दृष्टीने त्या सर्वांची इच्छा असल्यामुळे खासदार सुजय विखे पाटलांनी तिकडे ज्या सभा घेतल्या त्या सभा घेत असताना कालची धांदरफळची त्याची 34 सभा होती। या सभेमध्ये संगमनेरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय वसंतराव पाटील देशमुख यांच्याकडनं एक चुकीचा शब्द बोलला गेला आणि हा शब्द बोलला गेल्यामुळे त्याच ठिकाणी खासदार सुजय विखे पाटलांना महत्वाचा फोन आल्यामुळे ते खाली उतरले होते। ते काय बोलले त्याच्या लक्षात आलं नाही परंतु त्याही वेळेस त्याला दुसऱ्या कार्यक्रमाची घाई असल्यामुळे त्यांनी पटकन सभा आटोपती घ्या म्हणून सांगितलेलं होतं आणि त्यानंतर कळालं ही गडबड जेव्हा झाली तेव्हा नेमकी काय बोलली बा त्यांनी याचे घेतल्यानंतर तेव्हाच निषेध व्यक्त केलेला आहे। परंतु हा निषेध जरी व्यक्त केला तरी तिथली गर्दी बघता हे त्याच्या जसं सभेला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद जेव्हा मिळत होता हा पूर्वनियोजित जीवघेणा कट खासदार सुजय विखे पाटलांवर रचलेला होता कारण ज्या अर्थी गाड्यांमध्ये दगडं काठ्या सापडल्या गेल्या आणि ही CCTV फुटेजमध्ये जेव्हा पोलिसांनी पकडलं त्याचं निषेधच जे काय पुढचं कार्य होईल ते होईल होईलच परंतु हा पूर्वनियोजित कट होता हा काय असं हे नव्हतं सुजयला जो प्रतिसाद मिळत होता त्या प्रतिसादाला पाहून हे सर्व कार्यक्रम त्यांनी घडून आणलेला आहे। वसंतराव देशमुख जे शब्द बोलले त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे परंतु जाळपोळ करण्यापेक्षा मुलांना मारहाण करण्यापेक्षा पोलीस तिथं होते पोलिसांनी कारवाई केली असते ना म्हणजे जे मुलं एकदम कष्टाळ असतात चांगले विचार ऐकायला येत असतात अशा पोरांना हल्ला घेणं मारहाण करणं आज 2-3 मुलं आमच्या तिथे ॲडमिट आहे हॉस्पिटलला गाड्यांच्या काचा फोडल्या आज एक शेतकऱ्याच्या मुलाला गाडी घ्यायची म्हटलं तर तो कर्ज काढतो गाड्या जाळून तोडफोड करून याच्यामध्ये काही बदल होत नाही। शेवटी आपण जी संस्कृती शिदूर घेऊन आलेली आहे विचाराच्याच्यावर राजकारण झालं पाहिजे एवढंच मी आपल्याला सांगते। काही जे विकासाच्या मुद्द्याचं राजकारण सोडून वैयक्तिक टीका टिप्पणीवर जे राजकारण चाललंय काय वाटतंय तुम्हाला? वैयक्तिक पद्धतीवर कोणीही राजकारण केलं नाही पाहिजे। राजकारण करायचं तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर राजकारण केलं पाहिजे। काल सुजय विखे पाटलांना त्यांनी जे डोक्याचं प्रश्न तुम्ही आला विचारलं ते डोक्यावर पडलेलं आहे कोणी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतो प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते घडत असतं जरी पडलेलं असतं हे जरी ते लोक म्हणत असतील तर मी माझा मुलगा पडलेला आहे हे मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये हे म्हणू शकणार नाही। आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे माझ्या दृष्टीने ते कार्य फार महत्वाचं आहे यश अपयश ठरलेलं असतं परंतु आपण जे कष्ट करतो लोकांमध्ये जे काही लोकांचं प्रेम आपण संपादन केलेलं आहे आणि खासदार सुजय विखे पाटील सुद्धा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांची इच्छा होती की माझ्यासारखे जे जीवभावाला जीव देणारे जे कार्यकर्ते आहे यांची फार इच्छा आहे की तिकडच्या भागात विकास झाला पाहिजे म्हणून तू उभा राहा म्हणून खासदार सुजय विखे पाटील तू उभं राहिलेलं आहे। खरं तर वास्तविक आता एक न्यूरोसर्जन म्हणून 12 वर्ष त्यांनी मेडिकलमध्ये जे कार्य केलेलं आहे दररोजचे त्याला 10 ते 15 लाख रुपये त्याला आरामशीर ऑपरेशनचे येत होते परंतु ती एक समस्या ही एक समस्या यांनी विचार करून त्यांनी हे लोकांमध्ये सहभाग घेऊन लोकांना विकासाचे कामं जी करण्याची कसे केले पाहिजे काय केले पाहिजे हे तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत म्हणून अशा पद्धतीने जे काम करत असताना सुद्धा जे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असे लोक जर वैयक्तिक पद्धतीने टीका करणार असेल हे कदापि आपण सहन न केलं पाहिजे। संगमनेरमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळत होता त्या विरोधात हातकट आहे असं वाटतं मला तर वैयक्तिक तसंच वाटतंय
हा जाणूनबुजून झालेला कट आहे, हा पूर्वनियोजित कट आहे, कारण अशा काठ्या बिठ्या गाडीत कधी सापडत नाही. बरंच त्यांच्याकडे काय काय सापडलं. आमच्या महिला भगिनी गाडीत बसलेल्या असताना सुद्धा जी काही मारहाण केली, जाळपोळ केली, ही कदापि आम्ही सहन करणार नाही. दोघे उच्च शिक्षित डॉक्टर आहे, तर दोघांना काय सल्ला देणार? दोघांना मी एवढंच सल्ला देते की आपण ज्या घराण्यामधून आलेले आहोत, चांगल्या पद्धतीने आपण त्या संस्काराच्या विकासाच्या कामावर आपण बोललं पाहिजे. कोणतीही पातळी सोडून आपण बोलू नये, परंतु ज्या पद्धतीने सुजयने भाषण केलेले आहेत, त्याच्या भाषणामध्ये मला कुठेही काही असं वाटत नाही की तो त्याची पातळी सोडून बोललेला आहे. परंतु डॉक्टर पाटला हे बोलला की त्यांची जी संस्कार जी म्हणजे पद्धत आहे, हे संस्कार कसे आहेत यांनी त्यांचा विचार करावा. आतापर्यंत आमदार साहेबांबद्दल, खासदार सुजयके पाटलांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन तीन मतदारसंघात भाषणे केलेली आहेत. शेवटी हे बोलत असताना मी आता सांगितलं तुम्हाला. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान पाठ कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.